हो म्हणजे सध्या तरी माझीच रे. सध्या तिच्या घरचे लोक तिला इथे घ्यायला आल्यावर ती माझं काय होईल मला काही सांगता येत नाही रे बाबा. पण जाऊ दे ना, तो विचार आत्ता कशाला करायचा. हे बघ, आत्ता जे आपल्या पदरात सुख पडलंय ना ते महत्वाचं मानायचं. आणि हे सुख मी कोणापासून हिरावून घेतलेलं नाही रे बाबा. देवानं काहीही न मागता माझ्या ओंजळीत टाकलंय हे दान. पण तात्या, देवानं तुमची ओंजळ भरताना दुसऱ्या कोणाची तरी ओंजळ रिकामी केली असेलच ना. त्यांचा विचार करावा असं नाही वाटला तुम्हाला? अरे अरे, पण म्हणजे मी आता काय करायला हवं सांग. हां, काय करायला हवं? हे बघ, माझ्याच्याने जेवढं करता येणं शक्य होतं ते सगळं करून झालं. तात्या, पूर्वाला म्हणजे पूर्वायुष्याबद्दल जानकीला काहीतरी आठवत असेलच ना? नाही ना सत्या. अरे, मध्येच झोपेतून दचकून जागी होते. मला वाटतं तिला स्वप्न पडत असावी, कारण तिला विचारल्यावरती तिला काही सांगताही येत नाही रे. पण तात्या, तिचे 9 महिने आता भरत आलेत तात्या. उद्या उद्या तिला मूल झाल्यावर त्याला नाव कोणाचं लावणार आहात तुम्ही? अरे, पण तोपर्यंत तिच्या घरचं कोणीतरी किंवा तिला आठवेल ना रे काय. सत्या, तुला खरं सांगू का रे? अरे, या गोष्टीचा मी अजून विचारच केला नाही रे. पण आता करायला हवा ना तात्या. मला एक सांगा तात्या, जानकीला म्हणजे जानकी तुम्हाला सापडली तेव्हा कितवा महिना लागला होता तिला? अरे, तुला कशाला हवेत नसते ह्या चौकशा? तू तिला ओळखत नाहीस ना, मग झालं तर. जा बाबा जा. हे बघ सत्या, हे पुस्तक मला आजच्या आज वाचून पूर्ण करायचं. हा, तू जा बाबा जा. जॅपनीज कंपनी बरोबरच राजपूत शिपिंग कॉर्पोरेशनचं डील फायनल झालं. त्यांना आपल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य आहेत. उद्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टची कॉपी तुझ्या टेबलवरच. बरं वाटलं. याला उचललं त्याला धरलं यापेक्षा आज काहीतरी वेगळं तू मला सांगितलंस. बरं वाटलं. काय करणार? तुम्हाला कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट केलंयस. अधूनमधून अशा गोष्टी करत राहाव्या लागतात. चला, आजचा दिवस एकंदरीत चांगला आहे म्हणायचा. हे डील फायनल झालं, आपल्या कार्टर रोडच्या जागेचं काम सुरू झालं. सकाळ सकाळ चांगल्या माणसाचं दर्शन झालं की अख्खा दिवस चांगला जातो हे म्हणतात ते बरोबर आहे. ऍडव्होकेट रमा चौधरी भेटला होता आज सकाळी आपल्या कार्टर रोडच्या पार्कवर जॉगिंगसाठी जात रोज. धन्य झालो ऐकून. मग तू तिला सांगितलंस की नाही उद्यापासून जॉगिंगसाठी दुसरी जागा शोध म्हणून? हाऊ कॅन यू बी सो रूड विथ लेडीज. मी त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली, त्यांचे प्रखर विचार ऐकून घेतले. आपण त्या जागेवरती
हॉटेल उभं करतोय ही गोष्ट त्यांना बहुतेक आवडली नाहीये. ही बाई काहीतरी घोळ करणार आता. तू घाबरतोस ती लक्षात. घाबरत नाही पण ती खूप बोलते रे. म्हणजे सतत असं वाटतं की कोणीतरी फायरिंग करते. दॅट्स अ कॉम्प्लिमेंट. पुढच्या वेळेस भेटशील तेव्हा सांग तिला. तिने जर हे जागेचं प्रकरण जास्तच लावून धरलं तर लवकरच भेटावं लागेल तिला. या बाबतीत मला विचारल्याशिवाय तू काही करणार नाही अशी. कधी करतो आणि यापुढे करून सवरून तोंड कशी नाही पडायचं मला. देवराम बद्दल जर तू बोलत असेल तर या विषयावर आपली बरीच चर्चा झालेली आहे. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी आणि मला बोलायचंही नाही. सकाळी तू का नव्हतंस माझ्यावर. एरवी मला एकट्याला घराबाहेर पाऊले ठेवू देत नाहीस. पण तुला ते आवडत नाही आणि तुला न आवडणारी कोणतीही गोष्ट यापुढे करायची नाही असं ठरवलंय मी. आणि मी नव्हतो तरी सिक्युरिटी नव्हती असं नाही आहे. त्या पार्कच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक बिल्डिंगच्या गच्चीवर आपला एक एक माणूस होता. पार्कमधला चणेवाला, नारळ पाणीवाला आणि एक मसाज करणारा ही सुद्धा आपलीच माणसं होती. आणि तू जर नीट नोटीस केलं असशील तर तुझ्यापासून 100 फुटाच्या अंतरावर लाल ट्रॅकसूट घातलेला एक माणूस व्यायाम करत होता. तो सुद्धा आपलाच माणूस होता. आणखीन 15 माणसं आणि एवढं सगळं असूनही तुला हवी असलेली प्रायव्हसी सुद्धा होती. चांगलं आहे ना. चांगलंय चांगलंय. आजपर्यंत माझ्या पाठीमागे पुढे एखाद्या सावलीसारखा असायचं असतो आणि आज अचानक माझ्या प्रायव्हसीची काळजी का वाटायला लागली तुला. योग्य वेळी योग्य गोष्टी केलेल्या चांगल्या असतात नाही का. यशोदा काणे आपणच का. हो
नमस्कार, मी आळंदी छत्रे. माझ्याकडे काम आहे. हो, ही जाहिरात दिली होती तुम्ही पेपरमध्ये, म्हणून भेटायला आले. या, बसा. थँक्यू. पाणी? हो प्लीज. छान वास येतोय पाण्याला. वाळ्याचं आहे, मला आवडतो. माझ्या आनंदच्या निरपराधपणाचा पुरावा आहे तुमच्याकडे? 1,00,000 रुपये देईन मी तुम्हाला. सॉरी, म्हणजे पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण मी. मग कशाला आलात माझ्याकडे? सांगते. माझं नाव आळंदी छत्रे. मी निर्भीड नावाच्या पेपरमध्ये रिपोर्टर म्हणून काम करते. तुमची जाहिरात वाचली पेपरमध्ये, आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं, म्हणून चौकशी करायला आले. या चौकशीला उत्तरं देण्याचा मला अगदी कंटाळा आलाय. माझ्या मुलाला सोडवण्यासाठी. कुठल्या पोलीस स्टेशनला येतो? म्हणजे नक्की काय केलंय त्याने? तुरुंगात आहेत, शिक्षा झाली आहे त्याला, जन्मठेप. शिक्षा? अहो मग आता तुम्ही. अहो पण तो निरपराध आहे, माझी खात्री आहे, आणि त्याला सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. कधी झाली आहे शिक्षा त्याला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष? अहो मग आता तुम्ही हे सगळं का करताय? तुमच्याजवळ पुरावा नाही, मग मी हे कशाला सांगते तुम्हाला? अहो पण कृपा करा, मला आता हे तेच तेच बोलण्याचा खूप कंटाळा आलाय. समाजाच्या नजरा चुकवण्याचा सुद्धा आता वीट आलाय. आणि हे सगळं कुणामुळे घडतंय माहितीये? तुम्हा पत्रकारांच्यामुळे. मला आता काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तर नका बोल, अजिबात बोलू नका. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक छोटीशी जाहिरात दिली पेपरमध्ये म्हणून कोणीतरी तुमची मदत करायला येईल असं खरंच वाटतंय तुम्हाला? नको येऊ दे, मी माझा प्रयत्न चालू ठेवीन. हे बघा, मलाही तेच म्हणायचंय. मी तुम्हाला वचन नाही देऊ शकत, पण तुम्ही जे काही बोलताय त्यात विश्वास ठेवण्यासारखं थोडं जरी काहीतरी असेल ना, तरी आपण तुमची कहाणी प्रसिद्ध करू, म्हणजे ती आणखी लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग खरंच कोणीतरी तुमची मदत करायला येईल. म्हणजे असं होईलच असं नाही सांगता येणार, पण असं होऊ शकत. आता सांगा, काय झालं नक्की 6 वर्षांपूर्वी? माझ्या आनंदवर खुनाचा आरोप आलाय. खून? उर्मिला जोशी नावाच्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकून मारण्याचा. माय गुडनेस, म्हणजे ती उर्मिला जोशी मर्डर केस ती? माझा मुलगा खुनी नाहीये हो, माझी खात्री आहे. मला सगळं सांगितलंय त्याने, तो कधीच खोट बोलणार नाही. हो पण इतक्या वर्षांनी आता तुम्ही हे सगळं? मी वकिलाकडे गेले होते त्यांचं नाव ऐकून. खूप मोठे वकील होते ते. मला त्याने काय सांगितलं माहितीये? 1,00,000 रुपये खर्च ये. आता माझ्याजवळ 1,00,000 रुपये कुठून असणार? इतके वर्ष कष्ट करून, पई पई करून पैसा साठवला आणि मी त्यांच्याकडे गेले. मला काय म्हणाले माहितीये? अहो, अपील करायची तारीख सुद्धा आता उलटून गेली, आता मी काय करणार? म्हणून मी जाहिरात दिली. कुठल्या तुरुंगात आहे तुमचा मुलगा? नाशिकच्या. अधून मधून भेटायला जाते मी त्याला. यशोदाबाई, का करताय तुम्ही हे सगळं? का? माझ्या मुलाच्या कपाळावरचा कलंक पुसावा म्हणून. आईन उमेदीच वय त्याच तुरुंगात गेलं. मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही त्याला एकदा भेटा,
त्याच्या डोळ्यात पहा म्हणजेच तुम्हाला कळेल तो खरा खुनी आहे का नाही ते. लहानपणीच त्याचे वडील गेले, सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. पेपर विकायचा, दूध घालायचा, शाळेतून आला ना की भाजी विकायचा, अगरबत्त्या विकायचा आणि मला मदत करायचा. असा मुलगा कोणी होऊ शकेल? नाही नाही, मला मुळीच मान्य नाही. आणि काय म्हणायला होतं माहितीये आई, मी खूप मोठा होणार आणि तुला सुखी करणार. बरं आहे यशोदाबाई, मी येऊ. तुम्ही आता काय करणार? ऐकलीत ना माझी कर्म कहाणी? बघते, म्हणजे या केस संबंधित आणखी काही लोकांशी बोलून बघते, केस नीट समजून घेते आणि मग येऊन भेटते तुम्हाला. तुम्ही माझ्या मुलाला भेटा, तो जे जे काय घडलं ते सगळं सांगेल तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कसं अडकवलं ते पण सांगेल. भेटेन मी त्याला, पण त्यासाठी परवानगी काढायला लागते. पण भेटेन नक्की. माझं कार्ड देते तुम्हाला, हे घ्या. यावर माझ्या घरचा आणि ऑफिसचा नंबर आहे. कधी काही वेगळं आढळलं किंवा जुनं काही आठवलं तर मला फोन करा. हां, ओके. तुम्ही मला मदत करा माझ्या मुलाच्या सोडवण्यासाठी. माझ्या कातड्याचे जोडे करून मी तुमच्या पायात घाले. अशा काय बसल्यात शोकसभेला आल्यासारख्या? बोला ना काहीतरी. मी काय बोलणार? बोलायला लागले की माझं रडगाणं गात बसेन. उगाच तुमचा मूड ऑफ. काय झालं बाय? परत शैलेशी भांडण झालं? जाऊ दे ना रमा, नको तो विषय. आम्ही दोघही एकमेकांसाठी जुने झालो होत आणि आमचं भांडणही जुनं झालंय. काय लग्नाच्या आधीच ही परिस्थिती असेल तर तुम्ही दोघांनी विचार करायला हवा.